अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहुर ते शेंदुर्णे दरम्यान आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास शेंदुर्णे येथील सरस्वती विद्या मंदिरची स्कूल बस उलटून या अपघातात विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली असून पहुर येथील विद्यार्थी शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत नेहमीप्रमाणे आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास जात असताना शाळेची स्कूल बस क्रमांक 2 ही पहुर शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबा दर्ग्याजवळ वळण घेत असताना स्कूल बसचा अपघात झाला। या बसमध्ये सुमारे 40 विद्यार्थी आणि काही शिक्षक होते, यातील 30 विद्यार्थी व 2 शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली। अपघाताची माहिती मिळताच पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड व त्यांचे सहकारी तसेच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या अपघातात जखमी झालेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तातडीने उपचार करून पुढील उपचारासाठी सर्व जखमींना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। सुदैवाने या अपघातात जखमींपैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।